काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी मला वाटतं निवडणुकीच्या लढाईचा बिगुल वाजवलेला आहे, शंखनाद केलेला आहे. आणि आता खरं म्हणजे निवडणुकीला तोड लागलेला आहे. आणि सरकारची देखील मानसिकता आता 5 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे, शेवटचे काही दिवस या सरकारला राहिलेले आहेत. कारण आता विकास कामाच्या नवीन घोषणा किंवा आता काही पूर्ण होईल असं काही झालेलं नाही. आता जे पूर्वी घोषणा केल्या त्यातलं काही पूर्ण होत आहे का, त्याची आता सरकारची धावपळ चाललेली आहे. एका बाजूला आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे, राज्यावर जवळजवळ 5 लाख कोटीचं कर्ज झालं. मी जेव्हा सरकारमध्ये मुख्यमंत्री होतो आणि शेवटच्या अंदाजपत्रकामध्ये राज्यावरचं कर्ज 3 कोटी 20 लाखाचं होतं.